नमस्कार मित्रांनो, मी आपला सचिन तुमचं सर्वांचं स्वागत करतोय आपल्या यूट्यूब चॅनलवर। मित्रांनो, आज एक प्रॉब्लेम झालेला आहे। प्रॉब्लेम असा की आम्ही ऑफिसमधून निघालो आणि गाडीत बसलोय आणि समजलं की गाडी पंक्चर आहे। सो तर तिथे थोड्या वेळ थांबावं लागलं तर मी ऑफिसच्या बाहेरच इथे पंक्चरचं दुकान शोधलं आहे आमदार शेख यांचं। ते 24 तास चालू असतं। सो आम्ही तिथे आलेलो आहे आणि पाठीमागे तुम्ही बघत असाल की आमची लाल कलरची कार आहे जे पंक्चर काढतोय। आणि विशेष म्हणजे रोड आमचा माझा मित्र आहे ड्रायव्हर माझा जिगऱ्या प्रवीण, तो बोलला की गाडीमध्ये मला नाही वाटत काही पंक्चर असेल म्हणून, कारण मला काही फील होत नाही। आणि आम्ही इथे आलो आहे आणि तुम्हाला दाखवतो ना की काय झाले, किती पंक्चर निघाले तुम्हाला समजेलच। चला कैसे खराब हो यार, लेकिन हवा कम हो जाता है ना। हाँ, चलाने के बाद पूरा गाड़ी का वेट इस पे ही पड़ता है। ओके, उसके वजह से क्या तो हवा दो तीन दिन पहले क्या रहेगा उसका। हाँ, अभी तो फट करके हवा दे रही है। अरे आवाज आया, आवाज कैसे आते हो? ये टायर का जो बीट है ना बीट, हाँ हाँ, वो एक जो पकड़ लेता है मतलब फिक्स बैठ जाता है। अच्छा है। खिला खिला तेरे खिले में से गाड़ी चलता है, तू बोलने का था ना ऐसे। ड्राइवर के पास गाड़ी नहीं देने का, वो खिले में डाल देता है ड्राइवर। देखो देखो देख लो। फायनली पंक्चर निघालेला आहे बंद करा आणि गाडीचा टायर आता लागलेला आहे। थोड्या वेळात आम्ही इथून घराकडे प्रस्थान करणार आहोत। आमच्या बायकोचा 2 वेळा फोन येऊन गेलाय। सॉरी बोलून चालणार नाही। बाय बोलू नाही। चला
सो अशा रीतीने आमच्या गाडीचा पंक्चर निघालेला आहे आणि आम्ही निघालो आता घराकडे. आमची गाडी रेडी आहे, तिकडे पाठीमागे तुम्ही बघत असाल. चला जाऊया घराकडे. गाडीचा पंक्चर निघालेला आहे, एक तास गेला ना. सो एक तास आम्हाला लेट झालेला आहे, पण चांगलं झालं की वेळेत आम्ही पंक्चर काढल्यामुळे आम्हाला समजलं की फास्ट पंक्चर आहे, नाही तर घरी जायपर्यंत 6-7 झाले असते. सो चला एक थोडासा विरंगुळा आमचा व्हिडिओ तुम्हाला दाखवला आम्ही कोणत्या अडचणीत अडकलो होतो. सो पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत खुश राहा, फिट राहा आणि आपलं नेहमीच वाक्य आपल्या आईवडिलांची काळजी घ्या. सो बाय बाय, सी यू नेक्स्ट व्हिडिओ. बाय बाय, चला बाय बाय गाईस, बाय.